महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकी तोंडावरती असताना काल एक शिरूर हवेली मतदारसंघातून सर्वात मोठा घटना घडली, प्रकार घडला, त्याने सगळ्यांची झोप उडली, म्हणजे आमदाराचं पोराचं अपहरण झाल्याची घटना आपल्या समोर आली. आता आपल्या समोर आपल्यासोबत जो त्यासोबत ही घटना घडली ऋषीदादा आपल्या समोर, तर काय सांगशील नेमकं, काय प्रकरण होतं, कशा प्रकारे या प्रकरणात सामोरं गेलं, काय परिस्थिती, काय सांगशील, काय पहिली प्रतिक्रिया? काही नाही, आम्ही रेग्युलर प्रचार करत होतो नेहमीसारखा. त्यात एक नुकताच विरोधी गटाचा मुलगा म्हणजे प्लॅनिंग करून सगळं आमच्याकडे आलता. 4 दिवस अगोदरपासून माझ्या संपर्कात होता, माझ्या मागे लागलेला की आपल्याला काही गुपित मीटिंग करायची आहेत समोरच्या गटातले काही व्यक्तींना आपल्याकडे यायचं, पण त्यांना आज ओपन होता येत नाही म्हणून आपल्याला त्यांना एकटं भेटावं लागेल. 3-4 दिवस मला प्रचारातनं वेळ नव्हता भेटत मांडुगणला जायला. 4थ्या दिवशी भेटल्यावर आम्ही गेलो. तो 3-4 दिवस आमच्याबरोबर कंटिन्यू इकडे तिकडे शिरूरला यायचं प्रचाराला. आणि काय एखाद्या अज्ञान किंवा म्हणजे सर्वसामान्य गावातल्या एखाद्या मुलावर असा डाऊट ठेवायचा, संशय ठेवायचा की असं काही करू शकतो, विचारायच्या डोक्यात असे इतके निगेटिव्ह कोणाच्याही येऊ शकतात असं मनातच नव्हतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं चला इकडे जायचं, इकडे गाडी जात नाही, फोर व्हीलर इकडे बाईकवरच जायला लागते. बसलो त्याच्या बाईकवर आणि गेलो. तिकडे गेल्यावर हे काय जे झालं किडनॅपिंगचं, मला धमकवायचं, मला मारलं, माझा गळा फासला, माझ्याकडनं माझी बदनामी केली गेली, माझ्याकडनं खंडणी मागितली गेली, हा सगळा प्रकार तिकडे घडला. वडील राजकारणामध्ये सक्रिय असताना तू पण थोडा राजकारणामध्ये सक्रिय होतो आणि अशा गोष्टींना सामोरे जात, अशा वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला अशा गोष्टीला सामोरे जातो, कशा प्रकारे होतं सगळ्या गोष्टी? नाही, फार वाईट वाटतं. माझ्यासारख्या युवकाला असं वाटतं की या अशा गोष्टी अशा जेव्हा घडतात तेव्हा जितके सुज्ञ जितके सुशिक्षित युवक असतात जे राजकारणाकडे समाजकारणाच्या नजरेने बघत असतात आणि ना की एखादा धंदा किंवा पोट त्यांचं त्याच्यावर भरायचं का कुठंतरी त्याच्यामुळे 2 पैसे कमवायचे, ही विचारधारा सोडून जे खरंच जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी किंवा आपल्याकडं ही जी एक संधी आली ती संधी नव्हे तर जबाबदारी या दृष्टिकोनाने जे युवा वर्ग बघत असतो राजकीय पदांना, हे त्यांना खूप डिमोटिवेट करणार, त्यांना याच्यापासून लांब रखण्यासारखं हे कृत्य घडलेलं आहे. जसं मी बापूंशी बोललो, ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये तू असू दे, बापू असू दे, तुमचं कुटुंब असू दे, सावरले बऱ्यापैकी? नाही, अजून तरी नाही. घटना कालच घडली आहे, अजून सुद्धा आम्हाला मेंटल टॉर्चर त्याचं आहेच. मला माझ्या परिवाराला आजही सेफ्टीचे थ्रेट आहेतच, त्याच्यापासून अजून तरी आम्हाला काही शांती नाही. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. या सगळ्या गोष्टीनंतर आता ऋषीराज पवार राजकारणामध्ये कशा प्रकारे सक्रिय होईल, त्याच जोशाने होईल की थोडाफार मनामध्ये दबाव असेल, काहीतरी वेगळा असेल या वेळेला नक्की? हे बघा, मनामध्ये दबाव बनण्यापेक्षा नक्कीच काही गोष्टी इथं शिकण्यासारख्या सुद्धा झाल्या. कुठे एकटं जावं नाही, 2-3 अजून गोष्टी याच्यातल्या आहे बरोबर, तर हे शिकण्यासारख्याच गोष्टी आहेत. पण अशा 2 नंबरच्या गुंडगिरीला अशा यायला आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही तन मन धनाने समाजकार्य करत आलोय आणि समाजकार्य आम्ही करत राहणार. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलायला. जसं की आपण बघतो की अशा या धमक्यांना अशा गोष्टींना आम्ही घाबरणार, आम्ही तन मन नेहमी समाजासाठी देऊ असं थेट मत ऋषीराज पवार यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन नरेश, मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शिरूर.